मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरतीबद्दलची पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सोबत मित्रांनो आलेला आहे। आरोग्य विभाग भरतीचा जो निकाल घोषित झालेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार निकालामध्ये सुद्धा आढळून आलेले आहेत, त्याचबरोबर परीक्षेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झालेले आहेत आणि याच्या तक्रारी ह्या आरोग्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि या सर्व तक्रारीची दखल ही घेण्यात आलेली आहे आणि आरोग्य विभाग भरतीतील 3 परीक्षांचे निकाल हे रोखले गेलेले आहेत आणि या रोखलेल्या परीक्षेचे निकाल जे पद आहेत त्यांची परीक्षाही पुनश्च होणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। तर हे जे 3 पद आहेत यामध्ये परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या 3 पदांचा समावेश आहे आणि या तिन्ही पदांच्या परीक्षा या पुनश्च होणार आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की कशाप्रकारे पेपर झालेला आहे, त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर कशा प्रकारचा गैरप्रकार झालेला आहे। जो निकाल घोषित केलेला आहे त्यामध्ये एकामागे एक जे अनुक्रमांक आहेत, बैठक क्रमांक आहेत, त्या बऱ्याचशा उमेदवारांना समान गुण आहेत आणि जो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती ही देण्यात आलेली नाही आहे। इन शॉर्टमध्ये निकाल दाखवण्यात आलेला आहे जेणेकरून इतर उमेदवारांना त्याबाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा मेळ लागणार नाही याची पुरेपूर मित्रांनो यांनी खबरदारी घेतलेली आहे। तर एकंदरीत निकालसुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे, परीक्षा तर गैरप्रकार झालेल्याच आहेत, यामुळे परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या 3 पदांच्या परीक्षा पुनश्च होणार आहेत आणि त्यासाठी आपण तयार राहायचं आहे। महत्त्वाची अपडेट होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, नक्कीच आपल्याकरता उपयुक्त असेल। धन्यवाद।